कोल्हापुरात पट्टीचे पोहणारे अनेक जण कोणत्याही स्विमिंग टँकवर जात नाहीत, तर रोज सकाळी ही मंडळी पंचगंगा नदी आणि रंकाळा खणीवर पोहायला जातात. ऋतू कोणताही असो, हवामान कसलंही असो, कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर पोहायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पंचगंगा विहार मंडळाच्या सदस्यांकडून वर्षानुवर्ष दिवसाची सुरुवात पोहण्यापासून होते. शिवाय नदीघाट स्वच्छतेचं काम त्यांच्याकडून अव्याहतपणे सुरू आहे. दररोज नदीच्या पात्रात पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, निर्माल्य बाहेर काढायचं, घाटाची स्वच्छता करायची आणि मगच पाण्यात उडी मारायची, असा नित्यक्रम गेली 35 वर्ष पंचगंगा विहार मंडळाकडून सुरू आहे. पंचगंगा विहार मंडळाच्या उपक्रमाचा बी न्यूजनं घेतलेला हा आढावा. कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून पंचगंगेची ओळख आहे. संस्थान काळात पंचगंगा नदी घाट बांधण्यात आला. पंचगंगा नदीत पूर्वीपासूनच पोहायला येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्या काळी नदी प्रदूषण नसल्यानं दररोज न चुकता अनेक जण पोहायला येत असत. अलीकडच्या काळात नदी प्रदूषण वाढल्यानं पोहायला येणाऱ्यांची संख्या काहीशी घटली आहे. तरीही पंचगंगा विहार मंडळाचे सुमारे 150 ते 200 सदस्य दररोज नित्यनियमानं नदीवर पोहायला येतात. पण पाण्यात उतरण्यापूर्वी ही मंडळी नदीचा आदर राखून आधी स्वच्छता मोहीम पूर्ण करतात. सुरुवातीला घाटाची स्वच्छता केली जाते. काही जण पाण्यातील निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा बाहेर काढतात, तर कुणी चक्क नैवेद्य म्हणून टाकलेलं अन्नही स्वच्छ करतात. स्वच्छता झाल्यानंतरच पोहण्यासाठी नदीत उडी मारली जाते. पंचगंगा विहारचे काही सदस्य तर पंचगंगा पुलावरून थेट आंबेवाडी प्रयाग चिखलीपर्यंत चालत जातात आणि तिथून पोहत पंचगंगा नदी घाटापर्यंत येतात. रोज सुमारे 3 ते 3.5 किलोमीटर पोहणं हा या मंडळींचा नित्यक्रमच बनलाय. पाऊस असो किंवा महापूर, थंडी असो किंवा धुकं, रोज सकाळी नदीवर यायचं, स्वच्छता करायची, मस्त पोहायचं हा त्यांचा दिनक्रम आहे. फक्त दिवाळीची आंघोळ घरात करायची आणि वर्षातील अन्य 364 दिवस पंचगंगा नदीवर आंघोळ करायची असं समीकरणच या मंडळींचं आहे. आंघोळ केल्यानंतर महादेवाची सामुदायिक पूजा करायची, मगच कपडे बदलून घरी जायचं ही पंचगंगा विहार मंडळाच्या सदस्यांची दररोजची सवय बनली आहे. पंचगंगा विहार मंडळ मार्फत आमचे 100-150 सदस्य आहेत. आम्ही दररोज इथून आंबेवाडीतून 3 किलोमीटर चालणं असतं आमचं आणि 3 किलोमीटर पोहणं असतं. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, सगळे ऋतू आम्ही नदीवरती असतो आणि आम्ही आमचे वेगवेगळे उपक्रम राबवतो. जसं आम्ही कचरा वगैरे काढतो इथला, इथली घाण वगैरे असं निर्माल्य लोक टाकतात, लोकांचं आम्ही प्रबोधन करतो. त्याच्यानंतर मे महिन्या सुट्टीत वगैरे आम्ही लहान मुलांना पोहायला शिकवतो, कारण का ही जीवन बचाव कला आहे आणि जीवरक्षक कला असल्यामुळं ते आम्ही ते करतो. आणि लोक भरपूर निर्माल्य टाकतात, कचरा टाकतात, प्लॅस्टिकच्या हे टाकतात, त्याच्यामुळं पोहायला आम्हाला अडचण होते. महिलांमिश्रित 180 गावांचं महिला आपलं पंचगंगा नदीत विसर्जित होतो, त्याच्यामुळं आम्हाला पोहायला होणारा त्रास आणि प्रदूषणामुळं जे निसर्गाची सायकल बदलत चालले त्याच्यामुळं खूप प्रदूषण होतं आणि त्या प्रदूषणामुळं आम्हाला इथं पोहायला अडचण होती. आणि जर ही पंचगंगा नदी स्वच्छ झाली तर पोहणाऱ्यांची संख्या अजून वाढेल. दुधाळी नाल्यातून मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे, त्यामुळे पंचगंगेचं पाणी दूषित बनलंय. पण पूर्वीपासून नदीत पोहायची सवय असल्यानं स्वस्थ बसवत नाही. महापालिकेनं नदीत मिसळणारं सांडपाणी रोखावं अशी मागणी पंचगंगा विहार मंडळाच्या सदस्यांनी केली आहे. 45 वर्षे आम्ही सगळ्यांच्या मागे लागलो की हा वडा बंद करा म्हणून. अजून ती वडा बंद झाला नाही. वड्यामधली खाण येते, त्याची पिशव्या वगैरे येतात. तर आमचे विहार मंडळ सगळे कार्यकर्ते सकाळी डेली पिशव्या काढणे, घाण काढणे, कचरा काढणे, महानगरपालिकेची माणसंही काम करतात, पण त्यांना पण आम्ही मदत करतोय, भरपूर मदत करतोय. तर आमची एक विनंती आहे विहार मंडळातर्फे की हा वडा बंद करावा, कारण सकाळी वडा भरपूर घाण येते. आता जास्त आता इथे उमाळे फुटलेले आहेत, असं म्हणजे गॅस आतनं तयार होत नाही, उमाळे फुटल्याने एकदम बाहेर असा घाण अशी बाहेर येते. त्यावेळी इकडे तोंडात जाऊ शकते आणि तोंडात गेल्यानंतर कुठलाही रोगराई होऊ शकते. तर हे वडा बंद करण्यास मदत करावी प्रशासनानं. खासगी जलतरण तलावावर महिला आणि मुली पोहायला जातात, पण नदीत पोहण्यासाठी फारशा महिला येत नाहीत. मात्र पवार भगिनी पंचगंगा विहार मंडळाच्या सदस्यांबरोबर दररोज पोहायला येतात. इथं पोहण्याचा आनंद काही वेगळाच असतो असं वैष्णवी पवार यांनी सांगितलं.
ऍक्च्युली तर म्हणजे इथं महिलांनी पण यायला पाहिजे असं मला वाटतंय, कारण इतकंच जी एनर्जी आपल्याला पंचगंगा नदी देते ते स्विमिंग पूल देऊ नाही शकत, कारण टोटली त्याचं अर्थशी ती संलग्न आहे, त्यामुळे जी एनर्जी फ्लो करताना मिळते, त्यामुळं ॲक्च्युली हेल्थ जे प्रॉब्लेम्स आहेत आपले महिलांचे जे पण जे हेल्थ इश्यूज आहेत ते त्याच्यामुळं सॉल्व्ह होतात, त्यामुळं जास्तीत जास्त महिलांनी पंचगंगा नदीवर येऊन पोहायला पाहिजे असं मला तरी म्हणजे खूप वाटतं आहे. आणि हा आग्रह आहे मुलींसाठी की त्यांनी यावं आणि ह्याचा आनंद लुटावा. उन्हाळी सुट्टीत तर नदीवर पोहायला येणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढते. लहान मुलांना पोहायला शिकवण्याचं काम याच पंचगंगा विहार मंडळाच्या सदस्यांकडून केलं जातं, त्यामुळं दरवर्षी शेकडो मुलं जीवरक्षक कला म्हणून पोहायला शिकतात. जलतरणामुळं या मंडळींचं शारीरिक आरोग्य चांगलं राहतंच, पण नदीघाटाची स्वच्छता करण्याचं कामही त्यांच्याकडून होत असतं. याशिवाय वर्षभर विविध सण साजरे करणं, रक्तदान शिबिर असे उपक्रमही पंचगंगा विहार मंडळाकडून राबवले जातात, त्यामुळंच या मंडळींचं कौतुक करावं लागेल. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकर आणि प्रशांत आयरेकरसह विजय कुंभार.